मित्रांनो, तुम्ही मार्केटमध्ये रोज ट्रेड करता का? आणि ट्रेड करत असताना सकाळी सकाळी प्रत्येकाची गडबड असते. अरे स्टॉक कशी शोधायची? आणि महत्त्वाची गोष्ट, स्टॉक सापडला पण मार्केटची दिशा काय राहील बाबा? वर जाईल का खाली जाईल? आणि ह्याच्यामध्येच बरेच लोक एवढे गोंधळतात की ॲक्च्युअल डिसिजन घेईपर्यंत मार्केटची रॅली होऊन गेलेली असते. आणि हे आम्हाला समजल्याच्या विषयी आपण खूप साऱ्या वेळेला बऱ्याच टेक्निकवर बोललोय. आज म्हणलं चला अजून एक वेगळी स्पेशल अशी काहीतरी टेक्निक तुमच्यापर्यंत घेऊन जावं आणि मी थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हालाही याचा फायदा होईल. आणि अगदी सकाळी मार्केट ओपन झालं 5-10 मिनिटं थांबा, 9:25 तुम्हाला रन करायचं याला. आणि कुठलंही काय कॅल्क्युलेशन नाही, काही नाही, सिम्पल एका साईटवर जायचं, काय डेटा पाहायचं आणि ॲक्शन घ्यायची तुम्हाला त्याच्यामध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. शिकूया एक नवीन स्ट्रॅटेजी जी एका ट्रेडरला चांगले स्टॉक मार्केटची दिशा शोधून द्यायला सकाळच्या पहिल्या 10 मिनिटांमध्ये मदत करेल. मित्रांनो, तुम्हाला सिम्पल याच्यामध्ये आपण ही जी काही स्ट्रॅटेजी पाहतोय याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, याचं नाव काय लक्षात ठेवा. साधा सिम्पल कन्सेप्ट मी तुम्हाला आज याच्यामध्ये शिकवणार आहे, ADR. ओके, आता ADR याच्यामध्ये काय असणार आधी हे कन्सेप्ट आपण बघूया, त्याच्यानंतर पुढे जाऊन थोडी डिटेलमध्ये चर्चा करूया. ओके, आता हा मला ADR चेक करायचा, ते ADR रेशो मला काय सांगतो, सिम्पल आहे. ADR चा ए असतो, ADR मीन्स ॲडव्हान्स. ओके, याच्यामध्ये मला पहिलं चेक करायचं की आजचे ॲडव्हान्स म्हणजे पॉझिटिव्ह स्टॉक काय असतील, त्यानंतर नसतील मला डिक्लाईन. ओके, डिक्लाईन मी चेक करेल की असे किती पडलेत आणि आर फॉर रेशो. ओके, म्हणजे ADR चा अर्थ होतो ॲडव्हान्स डिक्लाईन रेशो. मी आता याच्यामध्ये चेक करणार आहे की सकाळी सकाळी 9:25 आत्ता किती स्टॉक आहेत की जे पॉझिटिव्ह आहेत. ओके, किती स्टॉक आहेत जे पडलेले आहेत आणि याच्यावरून एक रेशो येईल जो मला एक डिसिजन घ्यायला सांगेल की मार्केट बुलिश राहील का बेरिश राहील. ओके, ह्या दोन गोष्टी जर मला याच्यामध्ये समजल्या तर मला पटकन मार्केटची दिशा समजेल, कारण मेन तो आहे. एकदा तुम्हाला फ्लो कळला ना मार्केटचा की ट्रेड घेणं त्यानंतरची काय खूप मोठी क्रिटिकल गोष्ट नसते, पण ट्रेंड सापडला नाही आहे ना सगळी गडबड तिथेच होऊन जाते आपली याच्यामध्ये. त्यामुळे ADR तुम्हाला याच्यामध्ये फोकस करायचं. ADR मीन्स ॲडव्हान्स डिक्लाईन रेशो. आजचे पॉझिटिव्ह स्टॉक, त्यानंतर डिक्लाईन म्हणजे पडलेले स्क्रिप्ट आणि त्यांच्यावर एक रेशो येतो. आता हे बघायचं कसं, चला त्याची थोडी आपण चर्चा करूया. म्हणजे हे सगळं आपण बघतोय तर तुम्हाला कशा पद्धतीने ADR पाहायचा ते पण अगदी दाखवून देतो. आपल्याला याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, तर आपल्याला जायचं याच्यामध्ये साईटवर, NSE साईटवर, NSEIndia.com तुम्ही टाकलं की अशी निफ्टीची साईट ओपन होते. NSE सिम्पल सगळ्यांना माहिती याच्यामध्ये. इथे तुम्ही आला ना की जायचं तुम्हाला इथे मार्केट डेटावर, बरोबर. मार्केट डेटामध्ये तुम्ही आले की ते बघा, एक पहिल्यांदाच येतो प्री ओपन मार्केट, ह्याच्यावर मस्त मध्ये क्लिक करा. तुम्ही याच्यावर एकदा क्लिक केलं रे केलं की तुम्हाला याच्यामध्ये काय येतो, हा ADR रेशो दिसायला सोपं जातं. आता इथे बघा, मला ते समजलं की निफ्टीच आजचं अमुक अमुक हे क्लोजिंग आहे, परंतु तुम्ही सकाळी 9:25 ह्याला चेक केलं ते दिसेल की आत्ताच्या कंडिशनला ॲडव्हान्स स्टॉक आहेत समजा 39 आणि डिक्लाईन स्टॉक्स आहेत 8. ह्याच्यावरून मला अंदाज येतो याच्यामध्ये की मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे. आता रेशो कसं काढायचं तो 2 मिनिटात दाखवतो. त्याच्या आधी मला इथे दाखवायचं आहे तुम्हाला की हा रेशो जो आपण काढणार आहे त्याच्या आधी मला इथे बघा निफ्टी 50 आहे. समजा मला वाटलं की बँक निफ्टी ट्रेड करतो, बँक निफ्टीची दिशा कॅच करायची आहे, बँक निफ्टी तेजीत राहील, मंदीत राहील का फ्लॅट राहील. सिम्पल आहे, बँक निफ्टीवर तुम्ही क्लिक केलं रे केलं तुम्हाला त्याचा ADR रेशो दिसेल. मला इथे असं दिसतंय की बँक निफ्टीचे जे काही स्टॉक्स आहेत 12, त्याच्यामध्ये हा 11 स्टॉक ॲडव्हान्स आहेत म्हणजे पॉझिटिव्ह आहेत, एक स्टॉक त्याचा अनचेंज आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही खूप मोठा प्लस मायनस नाही झालेला, त्याला सोडून द्या. डिक्लाईन काय काहीच नाही, म्हणजे याचा अर्थ पॉझिटिव्ह सेंटिमेंट स्ट्रॉंग आहे बँक निफ्टीमध्ये. आणि प्लस तुम्हाला ह्या सगळ्या स्टॉकचं चित्र पण दिसतं, कुठला स्टॉक, हे जे 12 स्क्रिप्ट आहेत त्यांची पण डिटेल इथे दिसते, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कळतील. ओके, आता महत्वाची गोष्ट तो परत एकदा निफ्टीकडे, निफ्टीमध्ये थोडं दाखवतो मी तुम्हाला काय कंडिशन बनतात. आता याला मला रेशो चेक कर, ADR रेशो आपण म्हणलो होतो तो कसा काढायचा थोडक्यात दाखवून देतो. याच्यामध्ये एक सिम्पल कॅल्क्युलेशन आपण करूया. हे कॅल्क्युलेशन कसं करायचं, साधा सिम्पल कॅल्क्युलेटर ओपन करा याच्यामध्ये, कुठलाही तुमच्या वापरतात याच्यामध्ये. ओके, आणि मला याच्यामध्ये जायचं आहे, कुठे गेला बघा, हा येस या. ओके, इथे बघा पहिल्यांदा ॲडव्हान्स स्टॉक्स आहेत 39. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, 39 आणि त्याच्यानंतर त्याला डिवाइड करायचंय कितीने, त्याचा जो पुढचा असेल. आता इकडे पुढचे 8 स्टॉक डिक्लाईन झालेत आणि ह्याला सिम्पली बरोबर करा म्हणजे 4.875 आला. आता हा याच्यावर काय कळणार तुम्हाला, 4.875 म्हणजे बुलिश का बेरिश. तर एक सिम्पल फंड याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हा जो ॲडव्हान्स डिक्लाईन रेशो तुम्ही काढता. आता प्रत्येक वेळी मार्केटची सिच्युएशन वेगळी असेल, कधी जास्त स्टॉक असतील कधी कमी असतील, तर हा जो ॲडव्हान्स डिक्लाईन रेशो असतो ना, तर हा नॉर्मली आपण जर पाहायला गेलो 0 पासून 1 पर्यंत,
ओके, तर याचा अर्थ नॉर्मली काय राहतो की मार्केट हे नॉर्मली बिअरिश राहणार आहे, लक्षात ठेवा. ओके, बिअरिश मार्केट ह्या कंडिशनला इथे राहणार आहे जर हा ऍडव्हान्स रेशो 0-1 रेंजमध्ये आला. ओके, हा 1-2 पर्यंत आला, ओके, तर हे नॉर्मली तुम्हाला बुलिश सेंटिमेंट दाखवेल. ओके, बुलिश मार्केट याच्यामध्ये राहणार आहे. आता लक्षात ठेवा, तो जेवढाही 2 असेल, आता बघा 4 आहे, याचा अर्थ मार्केट स्ट्रॉंग बुलिश आहे तुम्हाला याच्यामध्ये दिसतो. म्हणजे 2 असणे ही गोष्ट पॉझिटिव्ह समजली जाईल आणि मार्केट अजून स्ट्रॉंग आहे हे असं याच्यामध्ये मला समजणार आहे. ओके, त्यामुळे 4 आला, कधी 6 पण येऊ शकतो, म्हणजे त्याचा अर्थ डिक्लाईन स्टॉक आज कमी, म्हणजे मी मार्केटमध्ये थोडा पॉझिटिव्ह सेंटिमेंटने राहणं उत्तम आहे. मी त्या निफ्टी 50 मधली एखादी कंपनी पिक करतोय आणि मला एडीआर रेशोवर चांगला 4 दिसतोय, 5 दिसतोय, तर ही एक माझ्यासाठी चांगली गोष्ट असेल. सिम्पल आहे ना, काय केलं मी याच्यामध्ये, काही वेगळं केलेलं नाही आहे, सिम्पल रेशो केला, ऍडव्हान्स स्टॉक घेतले. ओके, कुठून घेतले ते पण परत एकदा आपण चर्चा करू याच्यामध्ये. ओके, सिम्पल आहे, साईटवर गेलो, ऍडव्हान्स स्टॉक 39, डिक्लाईन स्टॉक 8, त्याला सिम्पल डिवाइड केलं ऍडव्हान्सला डिक्लाईन स्टॉकने, जो रेशो आला त्याच्या मला एक अंदाज आला आणि साधं सिम्पल गुणोत्तर असतं. लक्षात ठेवा की तुम्हाला नॉर्मली इतर, समजा असं वाटलं नाही मला आता निफ्टी 50 स्टॉकपेक्षा मला याच्यामध्ये काय हवंय, इतर स्क्रिप्ट पण हवे, त्याच्यामध्ये सगळी ऑल स्टॉक्सवर क्लिक केलं तर तुम्हाला सगळे ऑल स्क्रिप्ट पण याच्यामध्ये पाहता येतील. ओके, तो तुम्हाला पूर्ण स्क्रिप्ट दाखवेल. बघा याच्यामध्ये जर पाहायला गेले 1547 स्क्रिप्ट आजच्या कंडिशनला बुलिश होत्या. ओके, आणि 256 जर पाहायला गेले आपण याच्यामध्ये तर निगेटिव्ह होत्या, म्हणजे एनएससीवर लिस्ट असलेले स्क्रिप्ट तो दाखवेल तुम्हाला. आणि 170 काही खूप मोठा बदल नाही झालेला, अनचेंजमध्ये आलं. मला अनचेंजवर काही फोकस जास्त करायची गरज नाही पडत, कारण हे दोघेच मला दाखवतो याच्यामध्ये की किती स्ट्रॉंग आहे. आता लक्षात ठेवा, जेव्हाही मार्केटमध्ये अनचेंजचा रेशो ऍडव्हान्स आणि डिक्लाईनपेक्षा जास्त असेल, म्हणजे असं दिसतंय की ऍडव्हान्स स्टॉक आहेत 500, डिक्लाईन स्टॉक्स आहेत 300 आणि अनचेंज स्टॉक्स आहेत की समजा याच्यामध्ये 500-600 पेक्षा जास्त येतोय, ह्याचा अर्थ मार्केट थोडं रेंज बाउंड राहू शकतं. साधं सिम्पल कन्सेप्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा. किंवा ऍडव्हान्स स्टॉक आहेत समजा 1000, डिक्लाईन स्टॉक्स आहेत 950, म्हणजे काय आलं, वेटेज दोन्हीकडे पण नॉर्मली सेम आहे, मार्केट रेंज बाउंड राहणार, हे पण तुम्हाला कळतं. म्हणजे काय, तुम्ही याच्यावरून ओळखू शकता मार्केटची दिशा काय राहील, निफ्टी खरंच बुलिश राहील का, इथून मार्केटमध्ये रॅली येईल का, आणि सकाळी 9:25 तुम्हाला हे बघायचंय. ओके, हे जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने बघितलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ह्याचे काय करता येतात, रिझल्ट घेता येतात, चांगल्या स्क्रिप्ट तुम्ही शोधलेल्या असतील त्याच्यामध्ये चांगले ट्रेड घेता येतात. प्लस तुम्हाला इथे खाली त्या स्क्रिप्टची नावं पण तो दाखवत असतो. ओके, लक्षात ठेवा याचा बेनिफिट काय आहे, मी कशामध्ये पण जाऊन चेक केलं तर त्या त्या स्क्रिप्टचं नाव मला त्याच्या खाली येणार आहे. ओके, तर मित्रांनो हे अशा पद्धतीने आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहिला एडीआर काय असतो, साधं सिम्पल एनएससीच्या साईटवर जायचंय मला आणि हा एडीआर रेशो याच्यामध्ये चेक करायचंय. ओके, समजलं, लगेच तुम्ही तुमचा मोबाईल लॅपटॉप ज्याच्यावर काय करताय चेक करा, एनएससीच्या साईटवर जावा, स्क्रिप्ट टाकून बघा याच्यामध्ये कुठलंही, किंवा नॉर्मली स्क्रिप्ट टाकण्यापेक्षा तुम्हाला साधं निफ्टी 50 जरी बघितलं तरी याच्यामध्ये क्लिअर आयडिया येऊन जाईल. निफ्टी आणि बँक निफ्टीमध्येच मोस्टली आपण काय करत असतो, जास्त ट्रेड करतो आणि त्यांची दिशा पटकन समजते आणि तुम्ही त्या पद्धतीने ट्रेड करू शकता. ओके, आशा करतो हा कन्सेप्ट तुम्हाला आवडला असेल. प्रत्येकाने खाली कमेंट करून सांगायचंय एडीआरचा कन्सेप्ट जो तुम्हाला आता मी शिकवला कसा वाटला. चांगले स्टॉक शोधण्याबरोबरच मार्केटची दिशा शोधणं जे महत्वाचं असतं ते मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवायचं काम केलं, जेणेकरून तुम्हीही परफेक्ट ट्रेंड मार्केटचा ओळखायला सुरुवात करू शकता. व्हिडिओच्या खाली प्रत्येकाच्या आवर्जून कमेंट करायचे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी ह्या व्हिडिओला 50,000 व्ह्यूज येतील त्या दिवशी मी सेम याच्यामध्येच अजून एक ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी ती तुमच्यापर्यंत अगदी फ्री घेऊन येणार आहे. ओके, 50,000 व्ह्यू का, तर आम्हालाही वाटतं की आम्ही अशा स्ट्रॅटेजी देतोय तर तुम्ही लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावं, जेणेकरून तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल आणि आमच्या मोटिवेशनमध्ये भर पडेल. धन्यवाद.